नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील 9 मे 2023 पावसाची अपडेट. राज्यामध्ये 9 मे 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे, कोणत्या भागांमध्ये मुसळधार पाऊस सक्रिय असेल, कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट असणार आहे, तर कोणत्या भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 9 मे 2023 पावसाचा प्रभाव हा अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. यामध्ये विशेषतः सर्वाधिक पावसाचा जो जोर असणार आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, त्यानंतर जो आहे मध्य महाराष्ट्र, या भागांमध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाची नोंद होताना आजच्या तारखेमध्ये दिसून येईल. या भागामध्ये अधिकतर पावसाची सक्रियता असेल आणि वादळी वाऱ्यासह ही पावसाची सक्रियता असणार आहे. काही भागांमध्ये मोजक्या प्रमाणात त्या ठिकाणी गारपीट होताना दिसून येईल. गारपीटीचं प्रमाण जास्त नसेल, मात्र काही ठिकाणी जे आहे छोट्या गारांचा पाऊस होऊ शकतो. यामध्ये विदर्भ व मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यातील जो पश्चिमेकडील भाग आहे त्या भागामध्ये थोड्याफार पावसाची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे, मात्र इतरत्र मराठवाडा व विदर्भामध्ये वातावरण हे स्वच्छ राहणार आहे. पावसाची सक्रियता कुठंच व्यक्त केली जात नाही आहे आणि मराठवाडा व विदर्भामध्ये ही पावसाची जी सक्रियता आहे ही पावसाची सक्रियता 16 तारखेपर्यंत तरी नाही आहे. 16 मेपर्यंत कुठंच आपल्याला पाऊस त्या ठिकाणी दिसून येणार नाही. 16 तारखेपर्यंत कडक उन्हाचा प्रभाव जो आहे विदर्भ मराठवाड्यात सक्रिय असेल. यामध्ये जे आहे विदर्भाचा विचार करता पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये आजच्या तारखेमध्ये कुठंच पावसाची सक्रियता व्यक्त केली जात नाही. वातावरण हे स्वच्छ राहील, ढगाळ वातावरणाचा थोड्याफार प्रमाणात परिणाम दिसून येऊ शकतो. त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, त्यानंतर जळगाव जामो, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागांमध्ये दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत कडक उन्हाचा प्रभाव असेल. त्यानंतर काहीशा भागांमध्ये जे आहे ढगाळ वातावरण सक्रिय होईल, मात्र काही भागांमध्ये जे आहे त्यानंतर रात्रीच्या वेळेस रात्री 10 ते 11 दरम्यान रिमझिम पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळू शकते. जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता या ठिकाणी व्यक्त केली जात नाही आहे. त्यानंतर मराठवाड्याचा जो भाग आहे हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी असणार आहे. तापमानामध्ये भली मोठी वाढ झालेली दिसून येईल, कडाका वाढलेला असेल उन्हाचा. त्यानंतर काहीशा भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येऊ शकतो. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये मात्र पावसाची सक्रियता काही प्रमाणात आपल्याला दिसून येऊ शकते. मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक भागांमध्ये सक्रिय राहू शकतो, तर काही भागांमध्ये कडक उन्हाचा प्रभाव देखील त्या ठिकाणी असणार आहे. पावसाची जी सक्रियता राहील ती येत्या 7 ते 8 तासांमध्ये सक्रिय होताना आपल्याला या भागात दिसून येईल. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे तो म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे. ही जी पावसाची सक्रियता आहे काही भागांमध्ये जे आहे ते 3 ते 4 तासांमध्ये सक्रिय झालेली दिसून येईल, तर काही भागांमध्ये जे आहे सायंकाळी 4 ते 5 वाजल्यापासून या पावसाच्या सक्रियतेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली दिसून येणार आहे. वादळी वाऱ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर या भागात राहील. त्यानंतर कोकण किनारपट्टीचा विचार करता कोकणपट्टीमध्ये समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी असणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये सर्वाधिक पाऊस बरसताना आजच्या तारखेमध्ये आपल्याला दिसून येईल. वादळी वाऱ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात असेल, गारपीटीची शक्यता वर्तवली जात नाही. काहीशा भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात गारपीट होऊ शकते, मात्र इतरत्र भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार करताना पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम आपल्याला दिसून येईल. त्यानंतर गारपीटसुद्धा काही ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यानंतर मुंबई ठाणे पालघरचा जो भाग आहे या भागामध्ये उन्हाचा कडाका वाढलेला असेल, तापमानामध्ये मोठी वाढ झालेली असेल, पावसाची संभाव्यता कुठंच व्यक्त केली जात नाही आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस सक्रिय दिसू शकतो, तर इतरत्र भागांमध्ये जे आहे वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आजच्या तारखेमध्ये म्हणजेच की 9 मे 2023 वर्तवली जात आहे. वादळी वाऱ्याचा परिणाम जो आहे तो काही भागांमध्ये आपल्याला दिसून येईल, मात्र पावसाची मोठी सक्रियता आजच्या तारखेत तरी या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही आहे. त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला कुठेच दिसून येणार नाही. दिवसभर कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी असणार आहे. सायंकाळच्या वेळेस जे आहे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काहीशा भागांमध्ये मोजक्या भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्याचा परिणाम ढगाळ वातावरणासह दिसून येऊ शकतो, मात्र इतरत्र भागांमध्ये जे आहे पावसाची शक्यता कुठेच व्यक्त केली जात नाही आहे. तर अशा प्रकारे जे आहे राज्यामध्ये 9 मे 2023 पावसाची अपडेट असणार आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितले आहे की राज्यामध्ये आता विदर्भ व मराठवाड्याचा जो भाग आहे या भागामध्ये मुख्यतः 16 मे पर्यंत कुठंच पावसाची सक्रियता आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळणार नाही. 16 मे पर्यंत अत्यंत कडक असा उन्हाळा त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर जे आहे राज्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये 16 तारखेपर्यंत ही जी आहे सिच्युएशन ही कंडिशन असणार आहे. त्यानंतर ज्या 17 तारखेपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी त्या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे. तर हीच होती आपली 9 मे 2023 पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.